नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी यम राहुल कुमार आपणा सर्वांचं सामान्य विज्ञान शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून या सिरीजमध्ये मा स्वागत करतो आत्तापर्यंत आपण जवळपास इयत्ता चौथी पाचवी सहावी आणि सातवीचं सामान्य विज्ञान आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे पाहिलेलं आहे तर आजच्या लेक्चरपासून आपण सुरुवात करणार आहोत सामान्य विज्ञान इयत्ता आठवीला तर या पुस्तकामध्ये जवळपास आपल्याला एकोणावीस चॅप्टर दिलेले आहेत तर त्यामधील आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे की ज्यांवर क्वेश्चन विचारले जातात असे चॅप्टर आपण पाहणार आहोत तर आत्ता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर एक ज्याचं नाव आहे सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण तर आपण सुरुवात करतोय चॅप्टर नंबर एकपासून ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण तर सर्वात सुरुवातीला आपण पाहूया सजीवांचे वर्ग वर्गीकरण म्हणजे काय किंवा सजीवांचे वर्गीकरण करण्याची गरज का पडली किंवा जैविक वर्गीकरण म्हणजे काय तर पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांवर सर्वसाधारणपणे जवळपास सत्याऐंशी दशलक्ष सजीवांची जाती आपल्याला पाहायला भेटतात तर या सजीवांचं वर्गीकर का करण्याची गरज का पडली तर या सजीवांचं निरीक्षण किंवा अभ्यास करण्यासाठी या सजीवांचे वर्गीकरण करण्याची आपल्याला गरज पडली तर हे सजीवांचं सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी त्या सजीवांमधील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले तर सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या क्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात आता आपण पाहिलं की सजीवांचे वर्गीकरण का केलं गेलं सजीवांच्या वर्गीकरणाला काय म्हटलं जातं आणि त्यांचं वर्गीकरण कोणत्या गोष्टींवर विचार करून किंवा कोणत्या गोष्टींचा विचार करून आपण केलेला आहे हे पाहिलं आता आपण काही फॅक्ट आहेत की ज्या एक्झामला विचारलं जातात वारंवार आणि विचारलेल्या आहेत तर त्यामध्ये पहिले आहे कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने सतराशे पस्तीस साली सजीवांचं सा दोन गटांमध्ये किंवा दोन सृष्टींमध्ये वर्गीकरण केलं ते गट म्हणजे वनस्पती आणि प्राणी तर दुसरी फॅक्ट आहे दुसरी फॅक्ट आहे हे केल या शास्त्रज्ञाने अठराशे सहासष्ट साली सजीवांचे तीन सृष्टींमध्ये किंवा गटांमध्ये वर्गीकरण केलं ते गट म्हणजे प्रोटिस्ता वनस्पती आणि प्राणी अशाच पद्धतीचं वर्गीकरण चॅटन या शास्त्रज्ञाने एकोणीसशे पंचवीस या साली केलं त्यांनी सजीवांचे वर्गीकरण दोन गटांमध्ये केलं ते म्हणजे आधिकेंद्रिकी व दृश्यक्रेंद दृश्यकेंद्रिकी नंतरचे फॅक्ट आहे स्कॉपलँड या शास्त्रज्ञाने एकोणीसशे अडोतीसमध्ये सजीवांचे वर्गीकरण चार सृष्टींमध्ये केलं ते म्हणजे मोनेरा प्रोटेस्टा वनस्पती व प्राणी अशाच पद्धतीचं वर्गीकरण एक वर्गीकरण रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी एकोणीसशे एकोणसत्तर के साली केलं त्यांनी सजीवांचे वर्गीकरण पाच गटांमध्ये केलं ते गट म्हणजे सृष्टी मोनेरा सृष्टी प्रोटेस्टा सृष्टी कवके सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी आता यावर आपल्याला एक्झामला क्वेश्चन कसा विचारला जातो एक तर जोड्या लावण्यासाठी विचारलं ला जाईल एका गटामध्ये किती सजीवांचं किती सृष्टींमध्ये वर्गीकरण केलं असं दिलं जाईल तर दुसऱ्यामध्ये शास्त्रज्ञ दिले जातील नंतर दुसऱ्या पद्धतीने यावर क्वेश्चन विचारलं जाईल डायरेक्ट स्टेटमेंट बेस म्हणजेच दोन सृष्टींमध्ये वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ कोणतं त्यामध्ये आहे कार्ल लिनियस आणि दुसरं आहे चार्टन अशा पद्धतीचे सेंटेन्स बेस क्वेश्चन विचारले जाते किंवा सजीवांचे वर्गीकरण करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सिक्वेन्स लावायला विचारलं जाईल म्हणजेच सर्वात सुरुवातीला वर्गीकरण कोणी केलं को के तर कार्ल लिनियस यांनी केलं सतराशे पस्तीस साली नंतरचं वर्गीकरण आहे अठराशे सहासष्ट साली हेकल यांनी केलेलं नंतरचं आहे एकोणीसशे पंचवीस साली चाटन यांनी केलेलं नंतरचं आहे एकोणीसशे अडोतीस साली कॉपलँड यांनी केलेलं आहे तर नंतरचं आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली रॉबर्ट हार्डिंग विटाकर म्हणजेच आर्यच विटाकरेन विटाकर यांनी केलेलं वर्गीकरण अशा पद्धतीचे आपल्याला शिक्वेन्ससुद्धा विचारला जाऊ शकतो तर आपण पाहूया आर्यच विटाकर म्हणजेच रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी पाच गटांत सजीवांचं वर्गीकरण केलं ते गट पाहण्याआधी आपण पाहूया की त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या या, के या वर्गीकरण करण्यासाठी किंवा त्यांनी कोणते निकष विचारत घेतले वर्गीकरण करण्यासाठी त्यामध्ये पहिला निकष आहे पेशींची जटिलता म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल्स स्ट्रक्चर असं म्हटलं जातं म्हणजे पेशी आधिकेंद्रिकीय के आहे की दृश्यक्रे दृश्यकेंद्रिकीय आहे हे आर्य विटाकर यांनी पाहिलेला आहे हा त्यांचा पहिला निकष नंतर दुसरा निकष आहे सजीवांचा प्रकार किंवा जटिलता त्याला इंग्लिशमध्ये कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनिझम असं म्हटलं जातं म्हणजे सजीव एकपेशी आहेत किंवा बहुपेशी आहेत हा सुद्धा निकष त्यांनी विचार घेऊन वर्गीकरण केलेला आहे नंतर तिसरा निकष आहे पोषणाचा प्रकार मोड ऑफ न्यूट्रिशन यामध्ये वनस्पती या स्वयंपोषी आहेत म्हणजे त्या प्रकाश संशय प प्रकाश संश्लेषणातून अन्न तयार करतात तसंच कौके हे परपोषी आहेत ते मृतावशातून अन्न शोषण करतात तशाच पद्धतीचं प्राणी हे परपोषी भक्षण करतात अशा पद्धतीचा सुद्धा निकष त्यांनी विचारत घेतलेला आहे नंतर चौथा निकष आहे जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे उत्पादक म्हणून वनस्पती असतात भक्षक प्राणी असतात तर विघटक कौकी असतात अशा पद्धतीचा निकषसुद्धा त्यांनी आर एस विटाकर यांनी लक्षात घेतलेला आहे नंतरचा पाचवा निकष आहे वर्गानुवंशिक संबंध म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप आदिकेंद्रिक के येते दृश्य केंद्रिके एक पेशी येते बहुपेशी हे पाच निकष त्यांनी विचारत घेतलं सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी आता हे सजीवांचे वर्गीकरण आर एस विटाकर यांनी पाच सृष्टींमध्ये किंवा गटांमध्ये केलं आहे यालाच पंचसृष्टी असं म्हटलं जातं आणि सजीवांचे वर्गीकरण करणारे जे शास्त्रज्ञ आहेत आत्ता आपण पाहिलं त्यामध्ये सर्वात प्रामाणित किंवा व व्यवस्थित वर्गीकरण केलेली पद्धत ही आर एस विटाकर यांची आहे जे की एकोणीसशे एकोणसत्तरला त्यांनी केलं तिला पंचसृष्टी असं म्हटलं जातं तर आपण पन व्यवस्थितपणे एक एक, एक आपण वर्गीकरण किंवा सृष्टी पाहूया की त्यामध्ये काय येतं त्यांची लक्षणं काय आहेत तर पहिलं आहे सृष्टी मोनेरा सृष्टी मोनेरामध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवाल्यांचा समावेश आपल्याला पाहायला भेटतो आता यांची लक्षणं काय आहेत तर हे सर्व सजीव एकपेशी असतात म्हणजे मी सृष्टी मोनेरामध्ये येणाऱ्या सजीवांच्या बाबतीत बोलते हे सर्व सजीव एकपेशी असतात नंतर स्वयंपोषी किंवा परपोषी असतात नंतर तिसरं लक्षण आहे आदिकेंद्रिकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगक यामध्ये नसतात हे तीन लक्षणं आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये येतं काय काय तर विविध प्रकारचे जीवाणू येतात आणि नीलहरित शैवलांचा आपल्याला समावेश पाहायला भेटतो आता आपल्याला इथं पिक्चरमध्ये काही जीवाणू दिलेले आहेत जसे की फ्हायब्रिओ कोलेरे ज्यांनी कोलेरा होतो नंतर आहे स्टेपोलोकॉकस ऑरियस नंतर आहे सालमेना टायफी ज्यांनी टायफॉइड होतो असे विविध प्रकारच्या जीवाणूंचा समावेश सृष्टी मोनेरामध्ये आपल्याला पाहायला भेटतो नंतरचं वर्गीकरण नंतरचं दुसरी सृष्टी आहे सृष्टी प्रोटेस्टा आता सृष्टी प्रोटेस्टामध्ये अमिबा येतात पॅरेमिसियम येतात प्लाझमोडियम येतात हे परपोशी झाले तर स्वयंपोशीमध्ये युग्लिना हॉलवॅक्स इत्यादी जीव येतात तर आपण लक्षणे पाहूया सृष्टी प्रोटेस्टाची लक्षणं काय आहेत तर पहिलं लक्षण आहे हे एक पेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असतं नंतर दुसरं लक्षण आहे प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका हे यांना असतात आता प्रचलनासाठी म्हणजे त्यांना हालचाल करण्यासाठी छद्मपाद असतात किंवा रोमके किंवा कशाभकांचा ते वापर करतात आता सृष्टी प्रोटेस्टा सृष्टीतील सजीव आपल्याला त्यांनी दिलेले आहेत अमिबा आहे युग्लिना आहे पॅरामेशियम आहे वॉल्वॅक्स आहे तर हे जे आहे आता स्वयंपोषी आणि परपोशी दोन्ही पद्धतीचे यामध्ये आढळून येतात स्वयंपोषी पाहूया स्वयंपोषेमध्ये येतात युगलिना व्हॉल्वॅक्स तर परपोषेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं अमिबा पॅरामेशियम आणि प्लाझमोडियम तिसरं सृष्टी आहे सृष्टी कवके याला आपण फंगी असं म्हटलं जातं आता सृष्टी कौकेमध्ये विविध प्रकारचे कौकांचा समावेश होतो यामध्ये लक्षणं आहेत परपोषी असंश्लेषी आणि दृश्य केंद्रकीय सजीवांचा यामध्ये समावेश होतो नंतर बहुसंख्य ही मृत्युपजीवी असतात म्हणजे कुजलेने कार्ब कुजलेल्या कार्बनी पदार्थावर त्या जगत असतात नंतर पुढचं आहे या कौकांची पेशी भीती काही कायटीन या जटिल सरकरेपासून बनलेली असते आता यावर क्वेश्चन विचारलेला आहे आणि ही फॅक्ट आहे की पेशी भीती कौकांची पेशी भित्तिका ही कायटीन या जटिल सरकरे शर्करेपासून बनलेली असते नंतर काही कौके हे तंतुरूपी असून आतील पेशीद्रवात असंख्य केंद्रके आपल्याला पाहायला भेटतात अशा पद्धतीचं आपण तीन वर्गीकरण पाहिलं एस विटाकर यांनी सांगितलेले ते म्हणजे सृष्टी मोनेरा सृष्टी प्रोटेस्ट आणि सृष्टी कौके आता पुढचे दोन वर्गीकरण जे आहेत सृष्टी वनस्पती आणि सृष्टी पाणी यांवर आपल्याला सेपरेट चॅप्टर दिलेले आहेत ते आपण तिथं आप ते चॅप्टर आल्यानंतर आपण कवर करूया आता आपण पुढच्या आपल्या पार्टकडं बोलतोय ज्याचं नाव आहे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण त्याआधी आपण एक फॅक्ट आहे जी की आपण आधी पण पाहिलेली आहे परंतु ती परत एकदा रिवाईज करू ती म्हणजे एक संस्था आहे जिचं नाव आहे राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे जी एकोणीसशे बावन्न साली स्थापन झाली आणि पुण्यामध्ये आहे तिची स्थापना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्या अखत्यारीत झाली एकोणीसशे बावन्न साली तिचं काम काय आहे तर संदर्भातील संशोधनाचं कार्य ती करत असते ही संस्था लक्षात राहू द्या तिचं वर्ष लक्षात राहू द्या आणि ती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत आहेत म्हणजेच आय सी एम आरच्या अखत्यारीत आहे हे लक्षात ठेवा नंतर पुढच्या आपल्या पार्टकडे वळूया सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आपण जसं आता सजीवांचे वर्गीकरण पाहिलं तसंच सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पाहणार आहोत सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पाहण्यापूर्वी दोन फॅक्ट आहेत ज्या की एक्झामला डायरेक्टली आपल्याला विचारलं जातात ते आपण पाहूया एक पहिली म्हणजे एक मीटर म्हणजे टेन रेस टू सिक्स मायक्रोमीटर असतं हे लक्षात ठेवा नंतर दुसरं एक मीटर म्हणजेच टेन्द्रीस टू नाईन नायनो मीटर असतं हे सुद्धा लक्षात आपण ठेवायला पाहिजे नंतर आपण पाहूया सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आता सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण मुख्यतः दोन दोन घटकांमध्ये केलं आदिकेंद्रिके आणि दुसरं आहे दृश्य केंद्रिके तर आदिकेंद्रिकेमध्ये येतात जीवाणू आणि दृश्य केंद्रिकेमध्ये आदिजीव कवके आणि शैवाले यांचा समावेश आहे तर आपण एक एक व्य एक आपण पाहूया त्यामध्ये पहिला आहे जीवाणू आता जीवाणूला इंग्लिशमध्ये बॅक्टेरिया असं म्हटलं जातं तर जीवाणूंचा आकार असतो एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर आता त्या त्यामध्ये म्हणजे जीवाणू म्हणजे काय काय असतं किंवा जीवाणू कसे असतात ते आपण पाहूया आता जीवाणू पेशी आधिकेंद्रिके असते पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंग के पेशिक भित्तिका यांमध्ये असते आणि यांचं प्रजनन आहे जे बहुधा द्विखंड भवनाने होतं द्विखंडी भवनाने म्हणजेच एका पेशीचे दोन भाग होऊन प्रजनन त्यांचं होत असतं नंतर आहे जीवाणूंची अनुकूल परिस्थितीत प्रचंड वेगाने वाढ होत असते म्हणजेच जर अनुकूल परिस्थिती असेल तर वीस मिनिटांमध्ये जीवाणूंची संख्या दुप्पट होऊ शकते आता आपल्या इथं जीवाणूंचे काही आकार किंवा प्रकार पाहायला दिलेले आहेत पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे गोलाणू आहे दंडगोलाणू आहे दंडाणू आहे स्वल्पविरामाकृती आहे सर्पी सर्पिल आकार आहे हे जीवाणूंचे काही प्रकार नंतर दुसरं आहे आदिजीव म्हणजे त्याला प्रोटोजोआ असं म्हटलं जातं तर प्रोटोझोआचा आकार सुमारे दोनशे मायक्रोमीटर असतो ते प्रोटोजोआ हे माती गोडे पाणी व समुद्रात आढळतात तर काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात म्हणजे जी काही जीवाणू किंवा आदिजीव हे सजीवांच्या शरीरात राहतात जे की सजीवांना रोग आणू शकतात किंवा त्यांमुळे रोग होतो आता दृश्य केंद्रिकीय के पेशी आढळणारे एक पेशी हो सजीव हे आदिजीव असतात नंतर प्रोटोजीवांच्या रचना हालचालींचे अवयव पोषण पद्धतीत यात विविधता आपल्याला पाहायला भेटते म्हणजे विविध हालचाली असतात किंवा विविध अवयव असतात प्रजनन ह्यांचं प्रजनन द्विखंडन पद्धतीने होत असतं जीवाणूंचं हे द्विखंडी भवनाने होत असतं तर यांचं द्विखंडन पद्धतीने होत असतं आता काही काही प्रोटोजोआ पाहू आदिजीव पाहू की जे रोगांसाठी कारणीभूत असतात त्यामध्ये अँटेमिमा अँटेमिबा हिस्टोलिटिका हा अमाऊंश होण्यास कारणीभूत असतो प्लाझमोडियम वायवॅक्स हा मलेरिया मलेरियासारखा हिवताप होण्यास कारणीभूत असतो नंतर आपल्याला काही आदिजीव दिलेले आहेत ते म्हणजेच पिक्चरमध्ये पाहायला भेटतात पॅरामिसियम आहे पे आहे प्लाज्मोडियम आहे सॅक्रोमायसिस आहे नंतर आपण काही पुढचा आपण प्रकार पाहूया सूक्ष्मजीवांचा तो म्हणजे कवके आता कवकांचा आकार सुमारे दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर असतो आणि यांचं आढळ आहे कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरे आणि कार्बनी पदार्थ यांमध्ये कवके आपल्याला पाहायला भेटतात दृश्यकेंद्रिकीय एकपेशी सूक्ष्मजीव या पद्धतींमध्ये येतात नंतर कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात आपल्याला म्हणजे त्यांचं त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शिकेची गरज पडत नाही काही प्राण्या काही प्रजातींच्या बाबतीत बोलतो मी कौकांच्या आणि काही प्रजाती पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शिकेची गरज लागते नंतर आहे मृत्युपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करत असतात नंतर यांचं प्रजनन लैंगिक पद्धतीने द्विखंडन व मुकलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते म्हणजे यांचं पद्धती यांचं प्रजनन दोन पद्धतीने होतं एक तर लैंगिक पद्धतीने आणि दुसरं आहे अलैंगिक पद्धतीने त्यामुळे द्विखंडन आणि मुकलायन अशा दोन पद्धती आहेत उदाहरणं आहे ईष्ट कँडिडा आलंबी हे कौकांमध्ये येतं नंतर पुढचा प्रकार आहे शैवाले त्याला अलगी असं म्हटलं जातं त्यांचा आकार आहे सुमारे दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर शैवाले मुख्यतः पाण्यात वाढतात दृश्य केंद्रिकी एक पेशी स्वयंपेशी सजीव असतात पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात आणि शैवालांच्या थोड्या प्रजाती ह्या एकपेशी आहेत तर बहुधा किंवा बहुअंशी प्रजाती या बहुपेशी आहेत आणि ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसतात नंतर पुढचं आहे सूक्ष्मजीवांचा प्रकार तो म्हणजे विषाणू ज्याला आपण व्हायरस म्हणतो त्यांचा आकार असतो सुमारे दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर आणि विषाणूंना सामान्यतः सजीव मानलं जात नाही लक्षात घ्या विषाणूंना सामान्यतः सजीव मानलं जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहे असं म्हणतात लक्षात ठेवण्या गरजेचं आहे आपल्याला नंतर विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या दहा ते शंभर पटीने लहान असू शकतात फक्त ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनेच दिसू शकतात म्हणजे सूक्ष्मजीव विषाणू आहे हे जीवाणूंचे एक ते दहा ते शंभर पटीने लहान असू शकतात आणि आपल्याला विषाणू फक्त सूक्ष्मदर्शिनेच दिसू शकतात इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनेच ते आपल्याला दिसू शकतात नंतर सूक्ष्मजीव कशापासून बनतात तर डी एन ए ती सूक्ष्मजीव म्हणतोय विषाणू कशापासून बनतात तर डी एन ए आणि आर एन ए यांपासून विषाणू बनत असतात आता एन डी एन एचा फुलफॉर्म आहे न्यूक्लिक ॲसिड आणि आर एन एचा फुलफॉर्म आहे रायबो न्यूक्लिक ॲसिड यांपासून विषाणू बनतात तर ते स्वतंत्र कानांच्या रूपात आढळतात आणि विषाणूंना प्रथिनांचं आवरण असतं आपण पुढं पाहूया वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहून ते राहू शकतात या पेशींच्या मदतीने ते विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करत असतात त्यानंतर म्हणजे त्यांच्या असंख्य प्रतिकृती निर्माण झाल्यानंतर ते ज्या पेशीत राहते त्या पेशींना नष्ट करून प्रतिकृत प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नवीन पेशींना संसर्ग करत राहतात आता विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होत असतात आता काही विषाणू पाहू की ज्यांना विविध त्यांपासून विविध रोग होतात जसं की मानवाला पोलिओ विषाणूपासून म्हणजे मानवाला घातक असणारे विषाणू आहेत पोलिओ इन्फ्लुएंजा विषाणू आच आणि एच आय ओ एच आय व्ही नंतर गुरांना घातक असणारे विषाणू आहेत पिकोर्ना विषाणू नंतर वनस्पतींना घातक असणारे विषाणू आहेत त्यामध्ये टोमॅटोला घातक असणारा विषाणू आहे विल्ट विषाणू तर तंबाखूला घातक असणारा विषाणू आहे मोझाईक विषाणू आता जीवाणूंना घातक असणारा विषा विषाणू आहे बॅक्टेरी बॅक्टेरी ऑफ आज विषाणू हा जीवाणूंवर हल्ला करत असतो असे काही विषाणू आपण पाहिलेले आहेत काही विषाणू आपण जसे जसे आपल्याला पुढं गरज पडेल जसे आपल्या सिलेबसमध्ये येत राहतील तसं आपण पाहूयात आज आपलं लेक्चर इथंच संपतं आहे आपले लेक्चर वारंवार पाहत राहा जेणेकरून एक्झाममधील क्वेश्चन आपल्याला टॅकल करता येतील आपला चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तो so, सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज लाइक करा शेअर करा आणि वारंवार पाहत राहा थँक्यू सो मच